आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। होडगी रोडवरील विमानसेवेसंदर्भात सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली आहे। केंद्र सरकारच्या वतीने वेळोवेळी राज्य शासनाला मार्गदर्शक सूचना आणि आदेश पारित केले असूनही आस्थागायत होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू झाली नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि लाखो तरुणांना नोकरी आणि व्यवसायानिमित्त कायमस्वरूपी सोलापूर सोडून जाण्यास नाईलाजास्तव भाग पाडल्याची कैफियत महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी मांडली। सोलापूर विकास मंचच्या वतीने होडगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्र राज्य आणि स्थानिक पातळीवरील संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक चर्चा आणि निवेदनांची अनेक वेळा आदानप्रदान करण्यात आले आहे आणि सातत्याने पाठपुरावा करूनही आस्थागायत सोलापूरकरांना विमानसेवेपासून वंचित राहावे लागले आहे असे मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सांगितले। यावेळी रोहित मोरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सोलापूर विकास मंचच्या निवेदनासहित विमानाची प्रतिकृती भेट दिली। राहुल नार्वेकर यांनी आपण सोलापूरकरांच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी या विषयावर जातीने लक्ष घालून संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य त्या कारवाईसाठीचे निर्देश पाठवले जाईल असे आश्वासन दिल्याचे मोरे यांनी यावेळी सांगितले। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।